जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, पोलीस भरती 2020 च्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। पोलीस भरती संदर्भात काहीही नवी अपडेट आली म्हणजे आपल्या चॅनलवर ही उपलब्ध होत असते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण टेलिग्राम चॅनलवर मागील 5 वर्षांचे जे काही क्वेश्चन पेपर झालेले आहेत, क्वेश्चन पेपर प्रत्येक जिल्ह्यामधील महाराष्ट्रातील, तर ते अपलोड करणं स्टार्ट केलं आहे। अजून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर ते करून घ्या, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये। तसेच तुम्हाला पर्सनली जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये टाईप करा की जॉईन करायचं आहे म्हणून, त्यानंतर मी तुम्हाला त्याची लिंकसुद्धा पाठवून देईल। मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की पोलीस भरती जी आम्ही 2019 साठी फॉर्म भरलेले आहेत त्याची आधी लेखी होणार की ग्राउंड होणार? तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो लेखी होणार, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न असतो की एक्झाम ही ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, आणि ऑफलाईन जर होईल तर त्यात MCQ असतील की पेपर लिहावा लागेल? तर मित्रांनो, एक्झाम ही ऑफलाईन होणार आहे आणि मल्टिपल चॉईस टाईपचेच क्वेश्चन असणार आहेत एक्झामला, ठीक आहे। तर या दोन गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पॉईंट की ग्राउंड जे आहे ते किती मार्काचं होईल, तर ग्राउंडवर प्रत्येक तुमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये ज्या काही भरत्या आलेल्या आपल्या 2019 साठी, फॉर एक्झाम्पल पोलीस कॉन्स्टेबल असेल, SRPF असेल, ड्रायव्हर असेल, तर यांचं फिजिकल कशा पद्धतीने असतं, काय असतं आणि किती मार्काला असतं, काय काय असतं त्याच्यामध्ये, 1600 मीटर, 100 मीटर, 5 किलोमीटर, तर हे सर्व डिटेल आपण दिलेलं आहे एका व्हिडिओमध्ये, तर त्या व्हिडिओ आपल्याला प्लेलिस्टमध्ये सुद्धा पाहायला मिळून जातील। तर तो एक तिसरा पॉईंटसुद्धा तुमचा क्लिअर झालेला आहे ग्राउंड संबंधीचा। तर त्यानंतरचा पुढचा मुद्दा की कंपनी निवड जी होणार होती 19 तारखेला म्हणजे आजच्या दिवशी, पण त्यांनी कालच एक नवीन अपडेट, एक नवीन शुद्धीपत्रक त्यांनी अपलोड केलं आणि ते तुमच्यापर्यंत आता दाखवतो। मित्रांनो, स्क्रीनवर दिसते तुम्हाला शुद्धीपत्रक, हे आजचं तारीख म्हणजे 19 मे 2020 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कंपनीची निवड होणार होती, पण त्यांचं नवीन परत शुद्धीपत्रक हे जारी करण्यात आलं आणि त्यात म्हटलं आहे की तुमच्या कंपनी निवडी संदर्भातली जी अपडेट आहे, जी निवड होणार आहे, ती 27 मे रोजी होणार आहे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। तर ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली। अशाच पद्धतीने ज्या काही नवीन नवीन अपडेट्स येतात एक्झाम संदर्भात, त्या आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे आता कंपनीची निवड होणार मेगा भरतीमधील जे जे काही पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या एक्झाम ऑफलाईन पद्धतीने होणार। म्हणजे कसं असतं, आधी एक्झाम जी व्हायची, फॉर एक्झाम्पल तलाठी भरती आपण घेऊया, तर जवळपास 1 ते 1.5 महिना ती एक्झाम चालली होती। तर आता हे असं होणार नाही आहे, जी एक्झाम जी होईल जो पिरियड लागायचा 30 ते 35 दिवसांचा, तो आता कन्वर्ट होऊन 1 दिवसात होणार आहे। आणि आता तुम्हाला माहिती मिळाली असेलच की पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा जवळपास 20,000 वॅकन्सी ज्या आहेत त्या वॅकंट आहेत, म्हणजे त्यांची गरज अत्यंत आहे। आणि त्याच रिस्पॉन्सने 8,000 पदांची जी अनाउन्समेंट आहे अनिल देशमुख यांनी फेब्रुवारी महिन्यात केली होती, पण काही विद्यार्थ्यांच्या तक्रारीमुळे ती एक्झाम पोस्टपोन होऊन जी मागील 2019 ची भरती आहे BJP सरकारमध्ये ज्या भरतीची अनाउन्समेंट झाली, तर ती भरती आधी कंडक्ट होऊन जे 3500 आणि इतर जे विद्यार्थी आहेत SRPF चे असतील, ड्रायव्हर असतील, तर त्यांचं आधी एक्झाम वगैरे सर्व प्रोसेस कंप्लीट होऊन मग हे 8,000 पदं प्रत्येक वर्षी 8 त्रिक 24, तर अशा पद्धतीने हे भरले जातील असं अंदाज आहे। तर लवकरात लवकर ही आता 8,000ची जी भरती आहे ती तर 21 मध्येच होणार, यात नो डाऊट आहे, कारण आता कोरोनामुळे फक्त या वर्षीचे जे 2019 मध्ये तुम्ही फॉर्म भरले असतील मेगा भरती संदर्भातले, तर त्यातलेच एक्झाम कंडक्ट होतील। तर पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर जी तुमच्यासाठी मी एक स्टार्ट केलेली क्वेश्चन पेपर सिरीज, तर त्याला नक्कीच तुम्ही सॉल्व करायला पाहिजे। आणि एक ध्येय ठेवा की क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 100 आउट ऑफ 100 जोपर्यंत मार्क येत नाही तोपर्यंत ती क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व करायची आहे। मी हळूहळू हळूहळू आणि योग्य क्वालिटीच्या, त्यानंतर ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या एकदम व्यवस्थित रिडेबल आहेत, रिडेबल म्हणजे वाचनीय आहेत,
त्याच टाईपचे मी PDF टाकतो आहे. माझ्याकडे ऑलरेडी 100-150 क्वेश्चन पेपर आहेत, पण त्याच्यामधल्या मी सिलेक्टेड आणि ज्या चांगल्या आहेत त्या क्वेश्चन पेपर अपलोड करतो आहे. आणि काही ज्या थोड्या वाचण्यात ज्यांना त्रास होतो तर त्या PDF मी अपडेट करून स्वतः PDF फॉर्ममध्ये बनवतो आहे. तर त्यात तुम्हाला जे काही अडचणी येत असतील बुद्धिमत्ता गणित कमेंट बॉक्समध्ये टाकायचं की ही क्वेश्चन पेपर आहे त्याची मला अडचण येते. आणि दुसरी गोष्ट, आधी लेखी होणार आहे तुमची 100 मार्काची, त्यानंतर ग्राउंड होईल, हाईट, चेस्ट आणि वजन, ठीक आहे. या सर्व गोष्टी तुमच्या मेजर होतील, त्यामुळे यांच्यावरसुद्धा फोकस करायचं आहे. वर्कआउट सुरू ठेवायचं आहे, रनिंग सुरू ठेवायची आहे जेवढं शक्य होईल तेवढं. आणि या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल असं आशा करतो. तर मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. काही विद्यार्थ्यांना मी लिंक पाठवत असतो, त्यांनी कमेंट केल्यानंतर जॉईन करायचं असं कमेंट त्यांनी करायची, त्यांना लिंक मी पाठवून देतो. पण काही विद्यार्थ्यांना तरीसुद्धा जॉईन करता येत नाही, तर त्यांनी सिम्पली टेलिग्राम ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. त्यानंतर ई स्मॉल लेटरमध्ये टाकायचं आणि कॅपिटलमध्ये यस, त्यानंतर TUDY हे स्मॉल लेटरमध्ये आणि टी कॅपिटल. हे बघा, ही स्पेलिंग लक्षात घ्या तुम्ही, ई स्टडी पॉईंट. तर हे फक्त सर्च करायचं, टेलिग्रामला आपल्या चॅनलचा लोगो दिसेल ई स्टडी पॉईंटचा, ते जॉईन करून तुम्ही बघू शकता की त्याच्यात उस्मानाबाद पोलीस भरतीची कालच क्वेश्चन पेपर मी टाकली आणि तिला जवळपास 900 विद्यार्थ्यांनी डाउनलोडसुद्धा केली आहे. कालच टाकली आहे मी 8:30 रात्री, ठीक आहे. तर इथं तुम्ही हे जे दिसतंय तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन, तिथं फक्त क्लिक करायचं, तुम्हाला ऑटोमॅटिक क्वेश्चन पेपर ही दिसणार आहे. ही उस्मानाबाद पोलीस भरती 2016 क्वेश्चन पेपर, त्यानंतर ते आधी टाकली मी ठाणे शहर पोलीस 2016 क्वेश्चन पेपर. आणि काही विद्यार्थ्यांना अडचण येत असेल गणित बुद्धिमत्ताचे, तर त्याच्या PDF स्वरूपामध्ये एकदम छान रेडेबल वाचणी असेल, अशा पद्धतीने गणित व बुद्धिमत्ताचे क्वेश्चनसुद्धा सॉल्व करून देईल. फक्त तुम्ही अडचण आली तर तेवढं मला सांगा. ही ठाण्याची झाली, तिला आपण जवळपास 2100 विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून पाहिली आहे. त्यानंतर बघू शकता आपण अमरावती पोलीस भरती 2016, तर त्या क्वेश्चन पेपरला जवळपास 3300 विद्यार्थ्यांनी डाउनलोड केली आणि सॉल्व केली आहे. त्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना 100 पैकी 90 च्या अबो मार्क्स मिळत आहे, तर चांगली ग्रोथ आहे. फक्त तुमच्या फिजिकलवरसुद्धा लक्ष द्यायचं आहे. धन्यवाद.